नमस्कार, जोडी तुझी माझी या सासू सुनेच्या अनोख्या किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत प्रसादाचा शिरा. त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. त्यासाठी आपण हा 2 वाटी रवा घेतलेला आहे, तेवढीच 2 वाटी साखर घेतलेली आहे, 1.5 वाटी साजूक तूप घेतलेलं आहे आणि 4 वाट्या आपल्याला दूध घ्यायचे. हे मी 3 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी असं घेतलेलं आहे. 2 केळीचे काप आहे, स्वादासाठी वेलची आहे आणि आपला ड्रायफ्रूट्स आहे. आता प्रथम आपण हे दूध आणि पाणी एकत्र करून गरम करत ठेवूया, म्हणजे आपला रवा भाजेपर्यंत ते गरम होईल. गॅसवर हे एका बाजूला गरम करत ठेवायचं. एका साईडला आपण आता रवा भाजायला घेऊया. तूप प्रथम घालून घ्यायचं. आता आपलं हे तूप गरम झाले, त्याच्यातच आपण आधी प्रथम हे केळीचे काप घालून घ्यायचे. हे थोडेसे तुपात हे झाले की त्याच्यात आपण रवा घालून भाजून घ्यायचा. रवा हा छान मंद गॅसवर खरपूस भाजून घ्यायचा. बघा आपला कलर आता हळूहळू चेंज होतोय. अजूनही चांगला लाल होईपर्यंत भाजायचा, पण आता आपण मध्ये बेदाणा आणि ड्रायफ्रूट्सची पावडर थोडी घालून घेऊया. बघा आता आपला हा शिरा छान खमंग रवा भाजून झालाय आणि आपल्याला दुसरी खूण म्हणजे आपल्या केळ्याचा वास येतो तुपात घातलेल्या, त्याचाही स्वाद यायला सुरुवात होते. आता त्याच्यात आपण हे गरम दूध ओतूया. बघा हे छान आता आपण असं मिक्स करून 1-5 मिनिटं त्याला वाफ आणून द्यायची, म्हणजे आपला रवा चांगला शिजतो. आणि मग साखर ॲड करायची त्याच्यात. आता हे दूध मिक्स झाले, आता आपण झाकण ठेवून वाफ आणूया. हे बघा आता 5 मिनिटं झाले, छान वाफ आले. हा चांगला मोकळा करून घ्यायचा. आता याच्यात आपण साखर घालून परत वाफ काढूया. साखर घातल्यावर चांगलं ढवळून घ्यायचं, नाही तर त्याच्या अशा गुठळ्या तयार होतात. ढवळल्यावर बारीक गॅसवर परत वाफ काढायची. तयार झालेलं आहे. ही बघा वाफ आली, गॅस बंद करूया. मी स्वादासाठीची वेलची आहे घालून 5 मिनिटं झाकून ठेवून देऊया. आता आपला हा छान साजूक तुपातला प्रसादाचा शिरा नैवेद्यासाठी तयार आहे.